त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या स्वराज्य व्याख्यास आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली, हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे. तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्याच गुतून कमून फुलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटल्या 7 ची रात्र इथंच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आज आजच मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथं सोडली. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलं तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या काही घोषणा आहे का? काही प्रश्न आहे? घोषणा हा चालून दिली. एवढं जर सरकारनं केलं तर जे जे शासन निर्णय आणि अध्यादेश पाहिजे मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधवाने अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का? खुटी खाटी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला? आमच्या बांधवांची इथं जेवणाची त्या एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं. आम्ही इथं थांबतो, पण तुम्ही आज रात्री जाऊन त्याच्यात नाही केलं तर मी उद्या आज मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागं सरकार तयार तिथे येऊन दे. उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेले 11 वाजल्यापासून. पाणी पितोय फक्त, पाणी पितोय उपोषणात. मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेणार बिन. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे, माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. बरं, माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्यांना साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवावं. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाही, समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडांनी मुंबईकडे या. कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली, त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं.